अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतलाय. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत 14 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. लटके यांच्या निधनामुळे जाहीर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तसंच शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होतीये. या पोटनिवडणुकीसंदर्भात बोलताना पवार म्हणाले की अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत. तसंच दसरा मेळाव्याबाबत ते म्हणाले की हा शिवसेनेचा मेळावा आहे, तो वेगळा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यात काही करणार नाही. राज्यात दसरा मेळाव्याहून जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे 2 भाग झाले आहेत, पण त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनीही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.